कारण ह्यांना घडविताना आम्हाला एक हात तुमचा लागणार आहे भविष्याची स्वप्न दाखविताना तुमची दूरदृष्टी मागणार आहोत यांच्या पंखांना बळ देण्यापूर्वी त्यांना तुमची भरारी दाखविणार आहोत सुजाण नागरिक घडविताना आम्ही तुमचाच आदर्श पुढे ठेवणार आहोत आम्ही तुमच्यामध्ये बघतो त्यांचे आई बाबा बहीण भाऊ नाती गोती आपली माणसं त्यांची माणसं आज सारे जहाँ से अच्छा हाँ मंच पर आ सहारा अनाथालय परिवार से संतोष गर्जे भीड़ वर्णा अ वेरी वॉम वेलकम टू यू सर थैंक यू मैम और प्रेरणा इस मंच पर आपका बहुत बहुत स्वागत है धन्यवाद मैम और बहुत दूर से आए हैं आप या yeah. और मैं पढ़ रही थी आपके बारे में mm -hmm. बहुत जल्दी आपने काम की शुरुआत की आई थिंक आप 19 इयर्स के थे जब आपने काम. जी हां नाईनटीन मतलब एटी में था मैं, तब से कामची सुरुवात शु, की मैंने, झालं असं की माझी ताई होती आईवडील तोड़ कामगार आणि ताई दुसऱ्या बाळणपणामध्ये वारल्या गेली okay. ते सेकंड डिलिव्हरीमध्ये okay. आणि मग तिची मुलगी होती दोन वर्षी तिच्यासाठी mm -hmm. जे काही आम्ही सगळी धडपड करत होतो तिचं uh कुठलं -huh. तिला uh -huh. आनंद मिळावा तिला कुठलाही त्रास होऊ नये याच्यासाठी जे काही प्रयत्न करत होतो त्याच्यातून मनात असं आलं की अशी भरपूर सगळी मुलं असतात आनंद मुलं असतात ज्यांना त्याच्यानंतर आईवडिलांचं प्रेम मिळत नाही त्यांच्या जवळची कुणी एवढी नातेवाईक नसतात तर त्या मुलांसाठी आपण काही करूया का आणि त्याच्यात नंतर एक दुसरी गोष्ट अशी घडली की त्याच्यात वडील माझे वडील ताईला बाळणपणासाठी घेऊन येणार होते गावाकडे तर त्या झालं असं की दोन दिवस ते गावाकडे आले आणि दोन दिवसानंतर एक निरोप आला की तुमची मुलगी आजारी आहे आणि आई आणि वडील जसे होते तसे त्या ठिकाणी गेले त्याच्यानंतर बघता त्यांच्या मुलीचा मृतदेह पडलेला त्यांना एवढं शॉकिंग झालं की ते सगळं त्याच्यामध्ये त्याला स्वतःला अपराधी म्हणायला लागले की मीच माझ्या मृत्यूच्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहे आणि त्याच्यातून त्यांची मानसिकता अशी अपराधीपणाची घडत गेली आणि त्यांनी एक दिवस घर सोडलं मग त्याच्यात बहिणीच्या मुलीचा आलेला पोरकेपणा स्वतःचा पोरकेपणा आजूबाजूची परिस्थिती याच्यामध्ये समजावून घेणारा कोणी नव्हतं त्यावेळेस आम्हाला आधाराची गरज होती आणि तसा आधार कोणी देत नव्हता आणि हीच भावना थोडीशी कळत असल्यामुळं मनामध्ये मा आलं की बहिणीची मुलगी एवढी छोटी आहे तिच्यासाठी आपण एवढं करतोय आणि आपल्यावरती वेळ आली असे समाजात भरपूर सगळी मुलं असतील त्यांच्यासाठी आपल्याला काम करायची गरज आहे आणि म्हणून त्या एका अपघातातून ताईचा बा ता, ताईंचा मृत्यू असेल वडिलांचं से जाणं असेल त्याच्यावरती घरावरती आलेली परिस्थिती असेल ते झालं अशा मुलांसाठी काम करायला पाहिजे म्हणून आणि त्याच्यातून या सहा रानाथालय परिवाराची सुरुवात दोन हजार चार साली गेवराई बीड जिल्ह्यामधला गेवराई हा तालुका खूप वेगळ्या अर्थानं ओळखला जातो तिथं बरेच वेगवेगळ्या जमाती आहेत जे मागासवर्गीय जमाती आहेत तो उनमें दरअसल ऐसा होता है कि बहुत सारे बैकवर्ड क्लासेस के लोग होते हैं तो उनमें बाल विवाह का प्रमाण जो होता है वो अच्छा। ज़्यादा होता है सेक्स वर्कर भी वहाँ पे ज़्यादा है तर त्याच्यातून अशा वेगवेगळ्या अडचणीमधून काय होतंय समाजावरती गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय आणि त्याच्यातून येणारं पण हे प्रचंड जास्त प्रमाणामध्ये म्हणजे खूप सगळ्या लोकांचं मायग्रेशन होतं वेगवेगळ्या ठिकाणी मानसिक त्रास मानसिक त्रास भरपूर होतो त्याच्यात म्हणजे सगळ्याच्या मुळे तर मानसिकताचे आणि त्याच्यातूनच हे गुन्हे घडतायत मग त्याच्यात व्यसनधिंत असेल वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनाधीनचे व्यसनाधीनतेचे प्रकार येतात आणि त्याच्यातून मग त्यांची मानसिकता घडत जाते एकतर हाताशी पैसा नसतो त्याच्यानंतर दुसरीकडे कामासाठी जावं लागतं मुलांकडे लक्ष नाही नवराबाई होतात वेगवेगळी कारण असतात आणि त्याच्यातून काय होतं वाद झाले तर कोणी जेलमध्ये जातं तरी मृत्यू होतो दवाखान्याचे प्रॉब्लेम्स असतात बरेच जण आजारी पडतात आणि त्याच्यातच ते जातात आणि एचआय व्हीचं प्रमाण आहे कसं होतं की जे आई वडील असतात त्यांना आय व्ही असतो जे नवीन आर्भक असतात त्याला असतं पण जे मोठं असतं त्याला नसतो एच आय व्ही तर बाकीचा सगळ्या लोकांचा दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा असाच होतो की याला पण आय व्ही झालेला असेल तर हा की ते पाच दहा वर्षाच असतं पण समाज त्याच्याकडे खूप तिरस्काराच्या नजरेने बघतो mm. कोणी नातेवाईक त्याला सांभाळायला तयार होत नाही mm. मग तशा मुलांना पण आपण आपल्या परिवारामध्ये सामावून घेतो ज्या काही चार पाच प्रश्नावरती म्हणजे चार प्रश्नावरती काम करतो आपण एक तर पूर्णपणे असलेली मुलं त्याच्यानंतर रेड लाईट एरियामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची मुलं तुरुंगात शिक्षा भोगणारे जे कैदे असतात त्या कैद्यांची मुलं आणि चौथा जो प्रश्न आहे त्याच्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली विधवा परित्यक्ता घटस्फोटीत नवऱ्याने सोडून दिलेल्या अशा वेगवेगळ्या कारणानं बाधित झालेली आपल्या झालेली मुलं यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी काम करतोय हे तालुक्याच्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता जवळपास आपल्या परिवारामध्ये एकसष्ट मुलं मुली आहेत त्याच्यात चोवीस मुली आणि सदोतीस मुलं आहेत आणि अगदीच अंगणवाडी म्हणजे पीजी के जी टू पीजी, पीजी पर्यंत आता शिक्षण घेत आहेत आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आपल्या दोन तीन तीन मुलांची आता लग्न झाली होतं मोठी झाली आहे आणि बऱ्याच मुलांची जबाबदारी देखील तुम्ही हो, काम आनंदाची गोष्ट आहे कारण त्या वेदनेतून तिथपर्यंत आलेली आहेत त्यांचं जे वेदनेशी नात आहे त्याच्यातून ती मुलं तिथपर्यंत आली आहेत आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला एक आधार मिळतोय म्हणजे आता जवळपास आम्ही पूर्ण परिवारामध्ये सेवन्टी एट लोक हो म्हणजे त्या ठिकाणी आणि हा सगळा गोतावळा जो काही चालतो केवळ आणि केवळ बारा वर्ष झाले फक्त समाजाच्या आणि समाजाच्या मदतीवरती चालतो त्याच्यामध्ये शासनाचं कुठल्याही पद्धतीचं कुठली फंडिंग फंडिंग ज्यांना वाटतं की या ठिकाणी चांगलं काम चाललंय आपण काहीतरी मदत केली पाहिजे कुठं तरी आपण यांचं देणे लागतो समाजाचं देणे लागतो अशी वेगवेगळ्या याच्यातली क्षेत्रातली माणसं मग त्या ठिकाणी आपली भूमिका पार पाडतात आणि त्याच्यातून आमचं काम पुढे है? संतोषजी एक छोटासा प्रश्न विचारू इच्छिते नक्कीच समाजात वावरताना ह्या पुरांबरोबर इंटरॅक्ट करताना तुम्हाला अडथळी खूप आल्या असतील चॅलेंजेस खूप आल्या असतील तुमचं दृष्टिकोन काय होतं आणि तुम्ही त्याच्यावर कसं मात करून पुढे आलात म्हणजे बारा वर्ष झाली आहेत एक दशक आणि दोन वर्ष ऍड ऑन झालेले आहेत तर तुमची विचार करण्याची काय क्षमता होती म्हणजे कसं तुम्ही ह्याच्यावर मात केली yeah. एकतर असं सुरुवातीला ज्या वयात मी चालू केलं कुणालाही विश्वास ठेवण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं ज्यावेळेस मी समाजाकडे जायचो त्या सांगण्यासाठी तर लोकांना विश्वास वगैरे पटत नव्हता एकतर माझ्याकडे आर्थिक एक सुबत्ता नव्हती काहीच नव्हतं आणि त्याच्यामुळे लोकांना सांगायला गेलं का mm त्यांना -hmm. पटतही नव्हतं पण ज्या ज्या वेळेस मी असं एक एक वेगवेगळे वेग प्रश्न हाताळत गेलो mm -hmm. म्हणजे त्या मुलांच्या संदर्भातले असतील mm -hmm. रेड लाईट एरियामधल्या महिला असतील तर त्या मुलांचे प्रश्न वेगळे वेग होते कारण काही mm -hmm. मुलं अशी होती की त्यांच्या आई आणि बहिणीसाठी स्वतः गिराईक वगैरे ते घेऊन यायची mm -hmm. पारध्यांची मुलं असायची की त्यांचे आई वडील त्या ठिकाणी जेलमध्ये असायचे आणि हे पूर्णपणे बाहेर रस्त्यावरती फिरायचे चोऱ्या करायचे नंतर मग ते पोलीस वगैरे त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत यायचे मुळात हे सगळं काम करताना याच्यासाठी जो काही आर्थिक सोर्स लागतो इकॉनॉमिकली जे तुम्हाला बॅलन्स ठेवावं लागतं mm. किंवा पाठबळ लागतं तर त्या अर्थानं ते खूप महत्त्वाचं राहतं तुम्हाला आणि ते सांभाळून घेताना या मुलांचे जे काही प्रॉ प्रॉब्लेम्स होत्या ते आपल्याला सतत म्हणजे मोटिवेट करत जातात की आपल्याला पैसे अडचण सातत्याने येत राहणार आहे पण यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय ते खरंच म्हणजे चांगलं नाही आहे इतकं वाईट घडतंय कारण ही पिढी आहे mm. आणि माणसाचं कसं हे सर्क्युलर मोशन आहे आत्ता झाल्यानंतरच्या right. पुढे म्हणजे आता एक पिढी घडली त्याच्यानंतरची येणारी पिढी आणि हे सातत्याने होत राहणार आहे म्हणून ते एक बळ देत गेलं म्हणजे बाकीच्या सगळ्या अडचणी असतील पण एक माणूस म्हणून ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी विचार करतो मी एक तर सुरुवातीला स्वतःचाच विचार असा करतो की माझ्या देवासोबत हो कुठल्याही प्रकारचं ऍग्रीमेंट झालेलं नाहीये hmm. मला कधी पण माझी एक्झिट वगैरे होऊ शकते त्याच्यामुळे मला जे काही करायचं अगदी माझ्याकडे करा अल्प वेळ आहे आणि त्यावेळेमध्ये मा मला जास्तीत जास्त मुलांपर्यंत जायचं जास्तीत जास्त मुलांना त्यांच्या हक्काचं बालपण द्यायचे तो एक भाव स्वतःमध्ये राहतो म्हणून ते एक बळ मिळतं की चला आपण काही कायमस्वरूपी आलेलो नाही आता लवकर जे करायचं ते पटकन करा वेळ नको त्याच्यामध्ये घालायला आणि तशा स्टेप्स घेत गेलो म्हणजे आर्थिक अडचणी होत्या खूप सगळ्या अडचणी अगदी सगळ्या बाजूने मी अगदी एकदम मोकळा होतो कुठली घरची परिस्थिती खूप हालाकीची होती त्या ठिकाणी मला लोकांशी संवाद साधायला जड जाण्या जात होतं प्रशासनाचा कुठलाही आधार नव्हता सामाजिक आधार नव्हता सगळ्या बाजूने अगदी एकटा होतो पण तेवढ्या याच्यातूनही हे जे मुलांच्या बाबतीमध्ये घटना असतील किंवा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन दु, दु, होता तर त्याच्यातून मला बळ मिळत गेलं आणि हे मी सगळे प्रॉब्लेम्स टप्प्यावरती सोडत गेलो आणि आता सोडवणं चालू आहे पुढेही असेल कारण काम चांगलं त्या पद्धतीचं आहे म्हणजे तुम्ही निश्चय केलाय ते मी काम करणार आहे नाही प्रश्नच नाही अगदी ते ठरवलं आतमधून आलं आणि त्याला केलं म्हणजे के, पूर्ण अपघाताने पडलो आणि जसं जसं जस त्याच्यामध्ये कळत गेलं घडतय आणि समोर जे काही येते त्याच्यावर तुम्ही अस्वस्थ बसू शकत नाही म्हणजे माझ्याकडे अशी कुठली ऐपत नाही काहीच नाही माझ्या समोर काहीतरी घडतंय आणि मी ते एकदम शांतपणे बघतोय किंवा लाचार होऊन बघतोय हे स्वतःच्या मनाला पटत नाही खूप धीट आहे किंवा खूप सगळं साहशी आहे असा कुठलाही प्रकार नाही पण ते स्वतःच्या मनाला म्हणजे ते दुःख पाहत नाही सगळ्यात महत्वाचं हाँ, हाँ, हाँ। दोन तीन वर्षा लेकर छोटा सा सवाल पूछना चाहेंगे ऐसे कभी हुआ है कि इन बच्चों के रिश्तेदारों ने या उन्हीं के अपने लोगो ने आपको तकलीफ देने की कोशिश की है जी वैसा होता है बहुत बार ऐसा होता है की बच्चे जब उसके माँ बाप गुजर जाते हैं या फिर बाप गुजर जाता तो उसके बाद में क्या होता है कि उसके जो कोई रिश्तेदार होते हैं बच्चे के मतलब कोई ना कोई स्टेट होती है तो उसके सिलसिले में हमेशा ये लोग झगड़ा करते रहते हैं या कोई कोर्ट मैटर वगैरह होता रहते है तो बच्चे की जान को खतरा होता है उसमें भी म्हणजे त्याचे वडील गेलेले असतात त्याच्यावरती काहीतरी थोडस जमीन वगैरे जे काही जंगम मालमत्ता असते त्याच्यावर हा वारसदार म्हणून असतो त्याच्यामुळे तशाही नातेवाईकांकडनं त्याचा धोका असतो किंवा काहींना काय करायचं असतं ते मूल दुसरीकडे वाढवायचं असतं नातेवाईकांना कळू द्यायचं नसतं त्या ठिकाणी नातेवाईक येऊन वेगळं काही खायला देतील त्याच्यातून मारतील वगैरे म्हणजे अशा सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला सतत चौकस राहावं लागतं की त्याला हो जीवाला अशा लोकांकडनं धोका आहे तुम्ही काय खायला पण ह्याच्यासाठी तुम्ही नक्की काय करता म्हणजे ऑफकोर्स तुमचं परिवार ह्याच्यात आहेतच पण पुलीस अशी सिक्युरिटी देते का किंवा समाजाकडनं तुम्हाला असं काही काय म्हणतात लोक पुढे येतात का ये मदत करण्यासाठी लोक म्हणजे त्या अर्थाने नाही येत तर तुम्हाला काही खाण्यापिण्याची अडचण असेल किंवा शिक्षणासाठीची अडचण असेल तर तशा मदती तशा बाबतीमध्ये मदत करू शकतात पण जे काही कायदेशीरित्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कायद्याच्या लागते मग त्याच्यात मुलांच्या बाबतीमध्ये असू द्या किंवा त्यांच्या घरच्या बाबतीमध्ये आपल्याला कोर्टानुसार किंवा वकिलांच्या मार्फत आपण ते प्रश्न सोडवतो आणि निकाली लावतो त्या बाबतीमध्ये ओके तो जैसे कि हम सभी जानते हैं कि बड़ी कोई चीज़ या बड़ा बदलाव लाने के लिए सिर्फ एक छोटी सी कोशिश काफ़ी होती है संतोष जी है ना और आपने ये छोटी सी कोशिश को इस मकाम तक लाया है इसके लिए हम बहुत ही खुशनसीब है कि आज आप हमारे साथ जुड़े हैं है, और कुछ पर्सनली हम आपके बारे में जानना नहींगे. चाहेंगे अफकोर्स काम तो आपका बहुत गंभीर स्वरूप है तो आपकी हॉबीज़ क्या है मतलब आप, आपको खुद के लिए वक्त मिलता है जी खुद के लिए वक्त तो थोड़ा बहुत मिल जाता है लेकिन मैं थोड़ा सा घूमना पसंद करता हूँ अच्छा? बहुत सारा अलग अलग किताबें भी पढ़ता हूँ अच्छा? आ, मुझे फिल्मों फिल्में ज्यादा देखने का शौक है क्या बात है तो और, आपके फेवरेट एक्टर कौन है जी, मुझे फेवरेट एक्टर ऐसे पर्टिकुलर नहीं है अच्छा? सब अच्छे लगते हैं। सब अच्छे लगते हैं या हर एक के अलग अलग ये होती है पर्सनैलिटीज होती है हर कोई अच्छा देने की कोशिश करता है Correct. तो कितनी अच्छा अच्छी बात कही आपने कि आप सभी में वो अच्छाई वाला क्वेश्चन देखते हैं या या। कि एवरीबडी ट्राइज टू गिव देयर बेस्ट फिल्में हमें बहुत सारा सीखा दिया मतलब जो टाइम पे मैं स्ट्रगल कर रहा था तो मुझे वो जो गाने होते उसमें हालांकि राज कपूर के मेरा नाम जोकर ये जो पिक्चर्स है बहुत मोटिवेशन मोटिवेशन दे देती है कि भाई hmm. तेरे ही लाइफ में ऐसा नहीं हो रहा है बहुत hmm. बहुत सारे गुजर बहुत सारे गुजर गए आने वाले हैं उनके साथ भी बहुत सारे हादसे हुए हैं हैं बहुत hmm. लोग गुजर गुजर रहे हैं। काफी समय हम इंसानों को वही लगता है ना सारी तकलीफ हमें ही है जी ब, मतलब ऐसे कुछ सॉन्ग भी है जो hmm. आपका टेंशन जो होता है वो आपको रिलैक्स कर देते हैं करेक्ट तो अभी जो लेटेस्ट गानों में से कौन सा फेवरेट गाना है काफी सारे रिलीजे तो आए हैं हिंदी मराठी कोई भी नहीं है हाँ, आप तो ऐसे नहीं बता सकते तो लेकिन में? मुझे पुराने गाने बहुत अच्छे लगते हैं अच्छा है। तो अभी बीड़ से पूना आते वक्त आपने कौन सा गाना सुना जी मुझे तो हमेशा ये गाना बहुत अच्छा लगता हा, हा। है कि दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है क्या बात तो है? वो एक रिलैक्सेशन मिल जाता है बहुत सारी और राज की जितनी भी सारी तो थोड़ी सी फिल्में वो बहुत अच्छी लगती है दिल को और उसके जो गाने हैं एक दिन भी बहुत सुकून मिलता हाँ, है माटी के मोल जग में रह जाएंगे तेरे प्यारे प्यारे बोल बहुत सारे जो गीत रहते हैं या फिर गाने रहते हैं ये मेरी हॉबीज हैं अलग अलग गाने मतलब पुराने गाने सुनना, फिल्में देखना घूमना अच्छा। अलग, अलग अलग लोगों से मिलना और मैं वहाँ पे मेरे प्रोजेक्ट में नया क्या कर सकता हूँ हर बात मतलब एक चुनना वहाँ से अपने लिए क्या अच्छा है जी क्रिएटिवली कुछ अलग करना क्या तो वो ये कोशिश रहती है कि हर दिन कुछ है? नया हो जाए हर दिन ये किसी नए आदमी से बात करू या नए आदमी से मिलू ये कोशिश रहती है मेरी हमारा सोच बदलेगा तो सोसाइटी बदलेगी बदलेगी यस बिल्कुल और आप हमारे व्यूअर्स से संतोष जी क्या कहना चाहेंगे आज काफी सारे दर्शक आपको देख रहे हैं सुन रहे हैं और आपका काम ये सभी लोग अभी जान चुके हैं तो आप उनसे क्या कहना चाहेंगे मी तर सगळ्यांना या माध्यमातून असंच सांगू शकेल की ज्यावेळेस तुम्हाला खूप सगळं असं दुःख होतं किंवा तुम्ही एकदम आ... एकदम तणावामध्ये असता किंवा त्रास होतो हातबल होता त्यावेळेस काय करा की तुम्ही अशा लोकांकडे बघा ज्यांना हात नाहीयेत तर पाय आहे किंवा जे अनाथ आहेत ज्यांचे पूर्ण सगळे रस्ते संपलेले तुम्ही विचार करा ज्या मुलाला कुठलाही आधार नाही तो मुलगा चालतोय ज्यावेळेस तुम्हाला खूप सगळं असं म्हणजे काहीच करावं असं वाटत नसेल त्यावेळेस जरा स्मशानभूमीमध्ये जाऊन या त्या ठिकाणी बघा कुणीतरी गेलेलं असतं त्या ठिकाणी तुम् आणि सगळे रडत असतात एक शांत एक एक समतोल वातावरण असतं त्या ठिकाण सगळे रडत असतात मग नंतर त्या ठिकाणी आपल्याला फील होत आपण तीच गोष्ट आपल्याला खूप शिकून जाते आयुष्यात एक व्यक्ती जेव्हा नसते तिथं कुणी बोलत नसतं बरोबर सगळे शांत असतात पण शांत पण एवढ्या काही शिकून जातो की आपण आपल्या आयुष्यात कसं जगावं म्हणजे आपण ज्यावेळेस मरू त्यावेळेस अनोळखी चार लोक असतील ज्यांनी आपलं नाव ऐकलं असेल किंवा जे आपल्याबद्दल ऐकतील बोलतील अशी चार लोक त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे असं आपलं काहीतरी जगणं असावं जे मेल्यानंतरही आपल्याला जिवंत ठेवेल असं मला वाटतं क्या बात है थैंक यू सो मच संतोष जी सारे जहाँ से अच्छा की ओर से मैं आपको धन्यवाद देना चाहूँगी कि आप प्रेरणा के इस मंच पर आए और आपने हमसे बातें की थैंक यू सो मच और uh, यही हम कहकर uh, यहाँ पर रुकेंगे कि नेकी की राह पर चल uh, रब्बा रहेगा तेरे साथ. जी जरूर थैंक यू सारे जहाँ की टीम से बहुत बहुत धन्यवाद मानता हूँ और मुझे यहाँ पर बुलाया और उन्होंने मेरे काम के बारे में यहाँ पर जानकारी देने की मुझे मतलब ये मौका, Chance, दिया, मौका हाँ दिया जी, उनके लिए मैं सारी टीम का राजा जी का बहुत बहुत आभारी हूँ थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू सो मच आप हमारे साथ जुड़े धन्यवाद so और ऑल द वेरी बेस्ट फॉर योर वर्क